ब्रॉट टू यू बाय पाटिल काकी। गणपती वाय दिवाने उशा माटे की पाटिल काकी। नाही बाबा धुसफूस अजिबात नाही, कुठलं चित्र नाही। ऑल इज वेल। मित्रांना विनंती करतो की आता दादा आपल्याशी वार्तालाप करतील, पण या विषयाशी संबंधितच आणि तस सांगितलं तसं सगळे उठून जातील। बोला। बातम्या देतात त्यांचं माझ्यावर प्रेम आहे। अरे ताबऱ्या, आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, काय हिंदी हिंदी चाललं, पहिले मराठी। ते दादांत खोटी बातमी आहे माझं का मराठीत कळत नाही सगळ्यात। भारताला कशाला सांगायचं, माझ्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे ही बातमी महाराष्ट्राची आहे। तर त्यामध्ये 10 वाजता कॅबिनेट होते, भुजबळ साहेबांना माहिती आहे, भुजबळ साहेब माझ्या उजव्याच बाजूला तिथं बसतात। आणि मी पहिलाच कार्यक्रम अहमदपूरला घेतला होता, मला तो कॅन्सल करायचा होता। तिथल्या आमदाराचा निरोप आला, म्हणलं आज दुखवट आहे, ते म्हणले दादा आम्ही हार तुरे काही 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 ठेवत नाही, फक्त शेतकरी मिळावे, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा, आपण तिथं यांना रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण त्या ठिकाणी करू आणि 2 मिनिटं स्तब्ध उभं राहू आणि तेवढं भाषण करा तुम्ही जावा। मला 1 ला टेक ऑफ होता, मी 10 ला तिथं पोहोचलेलो होतो। आपण तिथं डायरी आहे किती वाजता अजित पवारांना किती वाजता गेला, तर 10 वाजता गेलो, 12:30 मी उठलो, 1 ला टेक ऑफ घेतला, तिकडे गेलो, तो कार्यक्रम केला आणि परत आलो। ह्याच्यापेक्षा काही नाही। कधी कधी आपल्याला काम असल्यानंतर, आता तुम्ही काही बसलाय आणि एखाद्याला पुढचं विमान पकडायचं असेल 8:30 तर पटकन आता मी जातो, माझी विमानाची वेळ झाली म्हणल्यावर निघून जाताना तशा पद्धतीनं गेलो। ह्याच्यापेक्षा जास्त काही नाही। पहिले महत्वाचे विषय हे जवळपास त्या ठिकाणी घेण्यात आलेले होते आणि मला कुठले कुठले विषय आहेत ते सगळे माहिती होते, कारण तुम्हाला माहिती आहे विषय येताना फायनान्स मिनिस्टरची सही असते, चीफ सेक्रेटरीची सही असते, डीसीएमची, होम मिनिस्टरची सही असते, सीएमची सही असते, त्याच्यामुळे त्या बातमीमध्ये अजिबात तथ्य नाही हे मी जबाबदारीनं आपल्याला सांगतो। नाही बाबा धुसफूस अजिबात नाही, कुठलं चित्र नाही। ऑल इज वेल।